भारतीय जनता पार्टी के नेता के लड़के ने बूथ कैप्चर कर उसका वीडियो वायरल करने का आरोप कांग्रेस ने लगाया है। इस मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि सरकार उनकी है, इसलिए उनकी हिम्मत हो रही है। भाजपा को अपनी हार दिखाई दे रही है, इसी कारण भाजपा ऐसा कर रही है। भाजपा आता देशामध्ये सगळीकडेच निवडणूक हारतात आहेत आणि त्यामुळे बूथ कॅप्चरिंगचे प्रमाण हे भाजप करायचं मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। गुजरातमध्ये त्यांचं सरकार आहे, केंद्रातही त्यांचं गुजराती सरकार आहे आणि याच्यामुळे त्यांची हिम्मत वाढलेली आहे आणि म्हणून भाजपच्या नेत्याच्या पोरांनी ज्या पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग केलं आणि स्वतःच इंस्टाग्रामवर टाकतो आणि अशा पद्धतीचं हा जो लोकशाहीचा गळा घोटण्याचं आणि लोकउत्सव संपवण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे, हे निवडणूक आयोगाने तातडीनं याची दखल घ्यावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहे।